युकेमध्ये वंशभेद वर्णभेद आहे का, किंवा आपल्या लोकांना किती सामावून घेतलं जातं. अर्थात आपण 21व्या शतकात आहोत, तरीही आपण अमेरिकेतल्या काही स्टोरीज ऐकल्या की अजूनही आपल्याला घाबरल्यासारखं होतं की काळ्या लोकांना असं वागवलं गेलं किंवा आपल्या रंगाच्या माणसाला गोळी मारली गेली. आणि मुळात तुमची तयारी पाहिजे पुढे जाऊन ते तुमचे मुद्दे मांडायची. मी स्वतः रेस काउन्सिल बरोबर काम केलेलं आहे. काळे ब्रिटिश आहेत. हॅलो, नमस्कार, कसे आहात? मी श्वेता, परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन UK या आपल्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. आपण या चॅनलवरती UK बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो. आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवलेत हे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटन दोन्हीकडे मिळेल. तर मंडळी, बऱ्याचदा मला असा प्रश्न विचारला जातो की UKमध्ये वंशभेद वर्णभेद आहे का, किंवा आपल्या लोकांना किती सामावून घेतलं जातं. अर्थात आपण 21व्या शतकात आहोत, तरीही आपण अमेरिकेतल्या काही स्टोरीज ऐकल्या की अजूनही आपल्याला घाबरल्यासारखं होतं की काळ्या लोकांना असं वागवलं गेलं किंवा आपल्या रंगाच्या माणसाला गोळी मारली गेली. पण मला सांगायला आवडेल की मी UKमध्ये आल्यानंतर मला स्वतःला जो अनुभव आला किंवा माझ्या ओळखीच्या लोकांना जो अनुभव आला तो नक्कीच चांगला होता आणि खूप सामावून घेणारा असा होता. डॉक्टर सोमाये तोलानी, डॉक्टर मारियन ग्विन आणि रेस काउन्सिल वेल्स, त्याचप्रमाणे आर्ट्स काउन्सिल वेल्स, या सर्वांना मनापासून धन्यवाद म्हणावंसं वाटतं. कारण त्यांच्यामुळे मला विंड रश नावाचं एक एक्झिबिशन अटेंड करायला मिळालं. अर्थात ते काय आहे तर, बँगर युनिव्हर्सिटी ही UKमधली एक नावाजलेली युनिव्हर्सिटी आहे आणि या युनिव्हर्सिटीमध्ये काळ्या लोकांची जी हिस्ट्री आहे त्यासाठी बरेच वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. ती युनिव्हर्सिटी आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. पण या काळ्या लोकांच्या हिस्ट्रीमध्ये असं म्हणजे आता ही नक्की कोण लोक, तर जेव्हा दुसरं महायुद्ध झालं तेव्हा UKमध्ये काम करण्यासाठी लोक कमी पडत होती आणि म्हणून त्यांनी कॅरेबियन्समधून काही लोक बोलवली की तुम्ही इथे या, तुम्हाला चांगल्या संधी मिळतील, चांगलं आयुष्य मिळेल, चांगलं लाईफ मिळेल, तर यू कॅन कम ओवर. तर कॅरिबियनमधून बरीच लोक त्यावेळेस म्हणजे जवळजवळ 1000 लोक एसेक्सच्या टिलबरी पोर्टवरती आली आणि जेव्हा त्या पोर्टवरती लोक आली तेव्हा त्यांनी इथे वेगवेगळी कामं करायला सुरुवात केली आणि म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर UK परत बिल्ड झाला तो या लोकांमुळे. आणि म्हणून या जनरेशनला किंवा या जनरेशनमधल्या या लोकांना विंड रश जनरेशन असं म्हटलं जातं. 1948 ते 1988 या काळामध्ये जी लोक UKमध्ये आली ती विंड रश जनरेशन म्हटलं जातं त्यांना. आणि त्यांच्या बऱ्याच स्टोरीज तुम्हाला इथे ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. आणि त्या लोकांना पुढे आणून जून 2019 पासून अशा प्रकारचं एक्झिबिशन UKमध्ये साजरं करायला सुरुवात केली. अर्थात ही काळ्या लोकांची हिस्ट्री आहे आणि काळ्या लोकांनी ब्रिटनला बनवल्यामुळे ते ब्रिटिश आहेत, काळे ब्रिटिश आहेत. आणि म्हणूनच बऱ्याचदा जेव्हा मला असं विचारलं जातं की वंशभेद वर्णभेद आहे का, तर मी स्वतः रेस काउन्सिल बरोबर काम केलेलं आहे किंवा नॅशनल थिएटर बरोबर काम केलेलं आहे किंवा आर्ट काउन्सिलशी माझा संबंध आलेला आहे, तेव्हा मला सगळीकडेच खूप वेलकमिंग ट्रीटमेंट मिळालेली आहे. माझा रंग असं नाही म्हणणार मी, पण एक माणसाला माणूस म्हणून बघितलं जातं या देशामध्ये किंवा खूप वेलकमिंग आहेत लोक असं मला स्वतःला तरी जाणवतं. जेव्हा तुमच्याकडे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तेव्हा ते नक्कीच ऐकून घेतले जातात. आणि मुळात तुमची तयारी पाहिजे पुढे जाऊन ते तुमचे मुद्दे मांडायची, तेव्हा ते मुद्दे तुमच्या नक्की ऐकले जातात. असं मुळीच नाही आहे की तुम्ही वेगळ्या रंगाचे आहात म्हणून तुमचे मुद्दे ऐकले जाणार नाहीत किंवा तुमच्या मुद्द्यांना आदर दिला जाणार नाही, असं मुळीच नाही. मला तर आपण जाऊया युनिव्हर्सिटीमध्ये. मी थोडीशी ब्रिटिश युनिव्हर्सिटी एक टिपिकल कशी असते ती बाहेरून फिल्म केलेली आहे,
थोडीशी आतून देखील फिल्म केलेली आहे आणि तुम्हाला आतून बऱ्याच या एक्झिबिशनबद्दल जेवढं मला फिल्म करता येईल किंवा जेवढं करणं शक्य होतं किंवा अलाउड होतं तेवढं मी केलेलं आहे. आपण इथे युनिव्हर्सिटीच्या भागात आलेलो आहोत. बँगर युनिव्हर्सिटी या वेल्समधल्या एका प्रसिद्ध युनिव्हर्सिटीमध्ये आलेलो आहोत. या युनिव्हर्सिटीमध्ये बऱ्याचदा लोक आउटडोर्स किंवा स्पोर्ट्समध्ये इच्छा किंवा आवड असलेली लोक बऱ्यापैकी या ठिकाणी येतात. अतिशय सुंदर युनिव्हर्सिटी आहे आणि खूप छान अनुभव आहे इथला. आपण आतमध्ये चाललोय. आपण युनिव्हर्सिटीच्या या एका सुंदर हॉलमधून पुढे चाललेलो आहोत. हे एक टिपिकल ब्रिटिश आर्किटेक्चर आहे आणि बँगर युनिव्हर्सिटीला बेस्ट युनिव्हर्सिटीचे अवॉर्ड्स देखील मिळालेले आहेत जे तुम्ही इथे बघू शकता. आता आपण फायनली एक्झिबिशनच्या ठिकाणी आलेलो आहोत ज्याचं नाव आहे विंडरश द ब्लॅक हिस्ट्री. जून 2019 पासून रेस काउन्सिल वेल्स ने इतर साहित्य आणि संगीत अकादमी सोबत हे एक्झिबिशन साजरं करायला सुरुवात केली. सो आय एम हिअर ॲट विंडरश वेल्स एक्झिबिशन. यू कॅन सी अँड ऑल द स्टोरीज आर सो अमेझिंग. आय बी गोईंग थ्रू ऑल द स्टोरीज अँड आय रिअली फेल्ट दिस स्टोरीज हॅव एनलाइटन मी अँड told me more about British and Black history. कॅरिबियन्स मधून वेगवेगळी लोक UK मधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आली. तेव्हा काही लोक बेकर म्हणून काम करायची किंवा काही लोक इतर काही कामं करायची. जशी गरज होती त्या प्रकारचे रोल्स त्या लोकांनी घ्यायला सुरुवात केली. तुम्हाला इथे त्यांच्या स्वतःच्या शब्दांमधल्या स्वतःच्या स्टोरीज दिसू शकतात. या स्टोरीज ह्या अतिशय इन्स्पायरिंग होत्या. एव्हरी वन हॅज अ राईट टू एक्झिस्ट किंवा कीप युअर फेथ, फील युअर फिलिंग्स अँड ट्रस्ट युअर सेल्फ टू बी हू यू आर. अशा प्रकारची वाक्य ही मनात घर करून राहिली. हे वाक्य मला भयंकर आवडलं की येणाऱ्या सगळ्या संधी घ्या आणि बेस्ट ऑफ युअर सेल्फ किंवा युअर लाईफ बनवा. जावे त्यांच्या देशात तेव्हा कळे असं म्हटलं जातं. जिथे जाऊ तिथले होणं फार गरजेचं असतं. अर्थात आपलं सगळं सोडून द्या असा अर्थ मुळीच होत नाही. एका देशातून दुसऱ्या देशात आल्यानंतर त्या त्या देशाच्या संस्कृतीमध्ये आणि विचारांमध्ये आपल्याला सामावावंच लागतं. कारण आपण आपली ओळख सोडू नये पण त्या देशाची ओळखसुद्धा घेण्याचा प्रयत्न करावा. कारण अर्थात आपण त्यांच्या देशात राहतो. तर जेव्हा आपण त्या देशात राहत असतो तेव्हा त्यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याचा आदर करणं किंवा अडॅप्ट होणं. कारण सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असं म्हणतात, त्यापेक्षा सर्वायवल ऑफ द पर्सन ऑर अ थिंग विच विल अडॅप्ट मोर असं म्हटलं जातं. जितकं शक्य होतं तितकं मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. इथे आलेच होते तर इकडच्या सुंदर बिल्डिंग्स आणि सुंदर खिडक्या देखील रेकॉर्ड कराव्या असं वाटलं आणि म्हणून मी हे रेकॉर्ड देखील केलं. UK इतिहास हा रोमन लोकांचा इतिहास, पोर्चुगीज लोकांचा इतिहास किंवा वेगवेगळ्या लोकांच्या इतिहासातून बनलेला इतिहास आहे. जी एक अतिशय जवळची मैत्रीण जिने काळ्या लोकांच्या इतिहासावरती PhD केलेलं आहे ती या ठिकाणी लेक्चर्स देत होती. त्याचप्रमाणे डॉक्टर सोमाये तोलानी आणि डॉक्टर मारियन ग्विन या दोघी देखील इथे उपस्थित होत्या. या देशात बऱ्याचदा भारतीय संस्कृती बद्दल असणारं कुतूहल किंवा इथल्या लोकांच्या डोळ्यात दिसणारी उत्सुकता ही अतिशय आनंद देणारी आहे. टीचिंग एक्सलन्समध्ये तुम्ही बघू शकता बँगर युनिव्हर्सिटीला टीचिंग एक्सलन्सचा गोल्ड अवॉर्ड मिळालेला आहे. आपण UK मधील बँगर युनिव्हर्सिटी नावाच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये आलेलो आहोत. एका टिपिकल UK मधील एका युनिव्हर्सिटीमध्ये अशा प्रकारचं चित्र तुम्हाला दिसू शकतं किंवा अशा प्रकारच्या बिल्डिंग्स किंवा अशा प्रकारचं
वातावरण तुम्हाला दिसू शकतं. युनायटेड किंगडम हा देश जरी छोटा असला तरी या देशाने बऱ्याच इतर देशांवरती राज्य केलं आणि ज्या देशांवरती राज्य केलं त्या देशांना कॉमनवेल्थ असं म्हटलं जातं. अर्थात कॉमनवेल्थ मध्ये भारत हा देश देखील येतो आणि भारतीय लोकांना युके मध्ये मतदानाचा अधिकार म्हणून दिला जातो कारण कॉमनवेल्थ असल्यामुळे आपल्याला या देशाचं बऱ्यापैकी माहिती आहे असं गृहीत धरलं जातं. आपण इथल्या एका म्युझिक हॉलमध्ये आलेलो आहोत आणि इतका सुंदर हॉल आहे हा. इथे तुम्हाला पियानो किंवा ड्रम्स दिसू शकतात. एकूणच या स्टेजवरची अरेंजमेंट खूप सुंदर होती. तिथे तुम्हाला बीबीसी वेल्सचं सेंटर दिसत आहे का? मला इथे बीबीसीचं सेंटर आहे असं दिसतं आहे. म्हणजे मी कार पार्कमध्ये आणि मला तिथे कार पार्क दिसत आहे बीबीसीसाठीच. एकूणच वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या वंशाच्या वेगवेगळ्या वर्णाच्या वेगवेगळ्या लिंगाच्या लोकांना सामावून घेण्यासाठी हा देश नेहमीच प्रयत्न करत असतो. स्पेशली रेस काउन्सिल आणि नॅशनल थिएटर हे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम इथे ऑर्गनाईज करत असतं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज ऑर्गनाईज करत असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही युकेमध्ये येता तेव्हा तुम्हाला जर काही वेगळा अनुभव आला तर काय करायचं या विषयावरती मी एक व्हिडिओ बनवला होता जो रेस काउन्सिलनी मला बनवायला सांगितला होता. त्यामुळे जर तुम्हाला युकेमध्ये वंशभेद वर्णभेद जाणवला तर तुम्ही काय कराल हे त्यामध्ये मी सांगितलं होतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही युकेमध्ये याल तेव्हा तुमच्या कुठल्याही आयडेंटिटीमुळे तुम्हाला त्रास होणार नाही यासाठी हा देश पूर्ण काळजी घेतो. त्यामुळे तुमचा वंश वर्ण लिंग जात या गोष्टी तुमच्या तुम्हाला ज्या पद्धतीने ट्रीट केलं जातं त्यामध्ये या काउंट केल्या जाऊ नयेत आणि तुम्हाला माणसाला माणूस म्हणून वागवलं जावं यासाठी हा देश वेगवेगळे प्रयत्न नेहमीच करत असतो. होप तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.